आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नागरिक लोकसभा रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ नागरिकच मैदानात उतरलेले आहेत. जगन्नाथ मोरे पाटील हे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती आहे असं वक्तव्य जगन्नाथ मोरे यांनी केलंय. आणि याबाबत जगन्नाथ माने यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. एकीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होताना आता दिसते, मात्र यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांनी देखील उडी मारलेली आहे. कारण एक ज्येष्ठ नागरिकांचा संघ आहे ज्या संघाच्या माध्यमातून जगन्नाथ मोरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खरं तर ज्येष्ठांच्या अनेक मागण्या आहेत ज्या गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली नाहीत. ज्येष्ठांसाठी कुठलीही धोरणं जी आहेत ती सरकारकडून पूर्ण नाही आणि म्हणूनच आम्हा ज्येष्ठांना या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी आता भाग पडल्याचं या ठिकाणी या सर्वांचंच म्हणणं आहे. खरं तर जगन्नाथ मोरे स्वतः आपल्यासोबत आहेत जे हे फॉर्म या लोकसभा मतदारसंघातून भरणार आहेत. काय नेमकं कारण आहे या लोकसभा लढवण्यात? सर, आम्ही आज ह्या मागण्यासंदर्भात सर्व केंद्रीय मंत्री, सर्व जिल्ह्यातले खासदार, आमदार, स्थानिक पक्ष असता असणारे सत्तेवर पक्ष, विरोधक ह्यांना सगळ्यांना भेटून प्रत्येक आमचं निवेदन दिलेलं आहे. परंतु कुठल्याही पक्षानं, सत्तेत असणाऱ्या आणि सत्तेत नसणाऱ्या कुठल्याही पक्षाने आजपर्यंत ह्याची दखलसुद्धा घेतलेली नाही.